पाठ क्रमांक अठरा पर्यावरण आणि आपण जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटीच्या गे घरात गेली आहे या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नात माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे नवनवे तंत्रज्ञान वापरत आहे यासाठी मानव जास्तीत जास्त जमिनीचा आणि जलस्रोतांचा वापर करीत आहे शेती वसाहती उद्योगधंदे तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मोकळी जमीन आवश्यक असते त्यासाठी जंगलतोड होते काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशात किंवा खोलगट भूभागात भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते केले पर्यावर जाते पर्यावरण पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात झाडावर अनेक पक्ष्यांची घरटी असतात अस्वल हरिण माकड हत्ती वाघ यासारखे प्राणी जंगलात राहतात म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते जंगले कमी झाली की तेवढीच जैवविविधतेचा ऱ्हास होतो विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो ऐकतो पाहतो याची कारणे देखील बातम्यांमध्ये दिलेली असतात सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करताच ते जलस्रोतात सोडले तर जलस्रोताचे प्रदूषण कसे होते हे आपण पाहिलेले आहे कारखान्यातूनही परिसरात सांडपाणी सोडले जाते असे दूषित पाणी जमिनीत मुरत राहिले तर ती जमीन नापीक होते असं ना म्हणतात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरली जातात ही रासायनिक ही रसायने मातीत जिरतात आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून शेवटी नद्यामध्ये पोचतात अशा अनेक कारणांनी पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत राहते यामुळे तेथील प्राणी आणि वनस्पती यांच्या जीवाला धोका पोचतो अशा सजीवांची संख्या कमी होऊ लागते आणि शेवटी शेवटी असे अनेक सजीव नामशेष होतात नष्ट होतात इंधनाचा घरगुती वापर होतोच शिवाय माणसाने मोठमोठे उद्योगधंदे आणि कारखाने उभे केले आहेत या कारखान्यामुळेही इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतो तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणावर जंगलाचा ऱ्हास होत आहे त्यामुळे वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत परिणामी हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानही वाढते अशी तापमान वाढ जगाच्या सर्व भागात दिसून येते याशिवाय ज्वलनाच्या इंधनातून अनेक विषारी वायू तसेच मोठ्या प्रमाणात धूरही निर्माण होतो त्याचबरोबर उद्योगधंद्यातूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे पर्यावरण संतुलन राखण्याची गरज मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याचा इतर घटकाशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामशेष होत असतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत आहे त्यामुळे सर्व जीवसृष्टीला धोका आहे आपल्या गरजा आणि पर्यावरण अन्न पाणी वस्त्र हे आपल्या सर्वांच्या गरजा आहेत त्यांची पूर्तता होण्यासाठी अनेक गोष्टी आपण वापरतो जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत त्यामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे मानव हा निसर्गाचाच भाग आहे निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यावरही परिणाम होणार आहे याची जाणीव आपण ठेवायला हवी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरावे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा आपण सर्व निर्धार करूया आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी व जैवसृष्टीच्या संवर्धनासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जानवजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करीत आहेत जैवविविधता टिकवण्यासाठीचे प्रयत्न जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो जैवविविधता उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद घेता येतो त्यामुळे निसर्गाविषयी आस्था वाढीस लागते राष्ट्रीय वन उद्याने वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्त्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान अभयारण्य विशिष्ट प्राण्यांचे वनस्पतीचे संरक्षण व्हावे संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य पृथ्वी तलावर वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होते म्हणून जंगलातील वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन करणे जरुरीचे आहे जंगल तोड थांबवून वृक्षारोपण करून वनस्पतींचे रक्षण केल्यास त्यावर अवलंबून असणाऱ्या वन्यजीवांचेही रक्षण होईल महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात चांद नदीवर ब्रिटिश कालीन धरणामुळे मायनी तलाव तयार झाला आहे उत्तर आशियातील सायबेरिया प्रदेशातून या तलावात रोहित पक्षी स्थलांतर करून येतात तिथे घरटी बांधतात अंडी घालतात पिले मोठी झाल्यावर ते पिलासह परत जातात अलीकडे तलावातील पाणी कमी झाल्यामुळे ते येईनाशे झाले होते परंतु स्थानिक लोकांनी मागणी केल्यावर ते पक्ष्यांचे अभयारण्य म्हणून जाहीर झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे माळढोक पक्ष्यांचे अभयारण्य आहे हे मोठे वजनदार पक्षी त्यांच्या डौलदार चालीबद्दल प्रसिद्ध आहेत गवताळ प्रदेशातील माळ रानावर आदिवास असणारे हे पक्षी कीटक खातात मांसासाठी व अंड्यासाठी त्यांचे शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे महाराष्ट्र शासनाने नानदचे क्षेत्र माळोक अभयारण्य म्हणून रक्षित केले आहे याच माळ हरणे देखील आढळतात पुणे अहमदनगर रस्त्यावर पुण्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेले मोराची चिंचोली हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे येथे प्र सुमारे दोन हजार पाचशे मोर आहेत येथे पूर्वापार लावलेली चिंचेची झाडी असून झाडांची निगा राखल्यामुळे तेथील वारे पर्यावरण या पक्ष्यांना अनुकूल आहे या गावात मोरांना अभय मिळाले आहे देवराई एक वरदान भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे देवराई हे एक उदाहरण आहे देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही त्यामुळेच देवराईतील झाडे आजही सुरक्षित आहेत महाराष्ट्रात अनेक देवराय आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरणवने म्हणून ओळखल्या जातात देवरायामध्ये वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळते या देवराया प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावे लागतील विविध प्रकारचे प्राणी किंवा वनस्पती हळूहळू नामशेत झाले तर अनेक अन्न साखळ्यामधील काड्या नष्ट होतील त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर होईल आणि निसर्गातील पर्यावरणाचा समतोल कोलमडल्याशिवाय राहणार नाही असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे निसर्ग सर्वांची गरज भागवतो परंतु हाव भागवू शकत नाही पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांचे एकमेकाशी संबंध असतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी वनस्पती आणि सूक्ष्मजीव आढळतात वातावरणातील वायुचक्रे पर्यावरणातील जलचक्र अन्न साखळ्या यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राखले गेले आहे पाण्याच्या प्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती व जलचारांना धोका पोचतो मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपण राखले पाहिजे वनस्पती व प्राणी यांना संरक्षण मिळावे यासाठी देवराई जैवविविधता उद्याने राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती होते